या पऱ्यानं धरला राग. सरकारनं लावली आग. कुणबी झाला जळून खाक. आता सगळे मिळून सावडा राग. माझं नाव कांता पांडुरंग भिशे, राहणार भिशे वाघोली, तालुका जिल्हा लातूर. इथून बोलते मी. माझी मुलगी आज 4 वर्ष झालं वारली. मोहिनी पांडुरंग भिशे हिनं आत्महत्या केली. आमची परिस्थिती नव्हती लग्न करण्याची. 1 एकर जी शेती होती ती आम्ही विकू लागलो. आणि मी स्वयंपाक करीत होते आणि त्यांना सांगत होते की आपण 1 एकर शेत विकू आणि लेकराचं लग्न करू. ही 2 लेकरं जी आहेत तर ती शिकू. एका मुलीचं अगोदरच झालं तर तिचं कर्ज पिटलं. पैसे नसल्यामुळं माझं लेकरू गेलं आणि आमचं उदरनिर्वाहसुद्धा होईना झालं. आमचं खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था नाही. आम्ही कसं राहतो कसं खातो. आता सध्या तर राहिलं घर सुद्धा नाही आम्हाला. कुणाला सांगायचं आमचं? सगळे येतात भेटून जातात नुसतंच. कुणी याचा आमच्या विचार केला नाही. घराचा अगर काही सगळ्याला घरकुल भेटतं पण मला 4 वर्ष झालं लेकरू मेलं तसं घरकुल आलं. निस्त म्हणते तर आलं. कुणीच सांगत नाही. कारण या लोकांकडे थोडीशी चांगली व्यवस्था करावी. या लोकांची खाण्यापिण्याची काय गोपनचे घेऊ कसे बी खाताव कसं बी राहतो. पण एवढं शिक्षणाचा खर्च आमच्याच्यानं होत नाही. काले भेटून गेले सगळे पण कुणीच काही नाही. सगळे भेटूनच जाते. कुणी म्हणत घरकुलच देत कुणी म्हणत काहीच नाही. ताप जर आली तर गोळी घ्यायची ताकद नाही. एवढ्या गोळ्याला 90 रुपयाला पॉकेट आहे. 600 रुपये लागतात माझ्या एक निस्त्या 6 पॉकेटाला. कशानं घ्यायचं? अशी गरिबी कुणालाच येऊ नये दिली. कुणाला सांगावी तू काम. का विचार करत असतील पोरी? जिथं बाप मरत होत आता पोरी पण मरलेले. पाणी पण नाही, पिकं पण नाहीत, लेकरं पण नाहीत. कोणाकडं बघून आता जगायचं बाई आम्ही? Ah.
माझं वय गायत्री परशुराम गोगावकर तालुका चांगूर धरतीचे आम्ही लेकर भाग्यवान धरतीचे आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगाशी गाऊया राणी म्हणी जात कशी राण का करा धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीचे आम्ही लेकर